आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। चलती ट्रेन में महिला के गले से सोना हुआ चोरी। दरअसल बीते मंगलवार 21 फरवरी 2023 की शाम हुतात्मा एक्सप्रेस ट्रेन पुणे से सोलापुर आ रही थी के प्रिंपरी रेलवे स्टेशन पर एक अनजान व्यक्ति ने ट्रेन डिब्बे के दरवाजे में बैठी महिला के गले से सोने की चैन चुराकर फरार हो गया। कुछ समय के लिए यात्री घबरा से गए थे। यात्रियों का कहना है कि रेलवे प्रशासन हर डिब्बे में RPF की तैनाती करे। महिलेच्या गळ्यातून काढण्याचा प्रयत्न केला चोराने। खरं तर ही चोर दुसरे तिसरे कोण नसून या गाडीमध्ये रोज फिरणारे लोक दिसत आहेत, जे उदाहरणार्थ फेरीवाले आहेत, काय बांगड्या विकणार आहेत, पॉकेट विकणार आहेत, त्यातीलच तिघ जण होते। आणि मला आता अशी माहिती मिळाली की एकाच वेळी तिन्ही ठिकाणी चोऱ्या झाल्या, एक या डब्यामध्ये झालेले, याच्या पुढच्या मध्ये झालेले, पाठीमागे एक झाले। ऍट ए टाइम गाडी ज्यावेळेस स्लो झालेली आहे त्यावेळेस तिन्ही ठिकाणी चोऱ्या झाल्या। तर प्रशासनाने जे रेल्वे प्रशासन आहे यामध्ये कोण सिक्युरिटी गार्ड असतील, जे कर्मचारी असतील, PC साहेब असतील, त्यांनी कृपा करून त्या फेरीवाल्यांवरती लक्ष द्यावं। जे आपल्या प्रशासनाचे फेरीवाले आहेत त्यांना खरं तर त्यांनी आयकार्ड बंधनकारक केलं पाहिजे, ड्रेस कोड बंधनकारक केलं पाहिजे। आम्ही कसे ओळखणार चोर कोण आहेत आणि प्रशासनाचे फेरीवाले कोण आहेत? ते तिन्ही फेरीवालेच होते। आम्ही ज्यावेळेस बघितलं, आम्ही बसलेलो होतो, आवाज आला की आम्ही पळायला लागलो, तोपर्यंत तो पुढे टाकून पळून गेलेला होता। जर तो सापडला असता तर आम्ही प्रशासनाने ताब्यात दिला असता, जर त्याला ड्रेस असता, त्याचं आयकार्ड असतं, तर काहीतरी आम्हाला सापडलं असतं। आमचेही प्रवास करताना प्रवाशांची थोडीफार चूक आहे, आम्ही असं म्हणणार नाही, आम्ही दरवाजे उघडे ठेवतोय। उघडे ठेवल्यानंतर त्यांना चोरीसाठी चान्सच मिळाल्यासारखा आता तरी सगळ्यांना प्रशासनाही माझी विनंती आहे आणि प्रवाशांनाही विनंती आहे की कृपया आपण दरवाजे बंद करून बसा।